रोहित पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. कर्ज जामखेड मतदारसंघातून अर्ज भरणार. अर्ज दाखल केल्यानंतर सभेचं आयोजन. कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी. काँग्रेसचे माजी नगरसेवकांचा राजेश लाटकर यांना विरोध. उमेदवार बदलण्याची सतेज पाटलांकडे मागणी. कोथरूड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढा. चंद्रकांत पाटील, चंद्रकांत मोकाटे, किशोर शिंदे रिंगणात. कोथरूड मतदारसंघाकडे सर्वच राजकीय मंडळींचं लक्ष. पुण्यातील कसबा मतदारसंघ पुन्हा चर्चेत. उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी, तर महायुतीमध्ये नाराजी नाट्य. रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने लढत. पुण्यात दोन्ही सेनेच्या वाटेला एकच जागा. जिल्ह्यातील 21 मतदारसंघांपैकी अवघे एक एक जागा. शिंदेच्या शिवसेनेला पुरंदर, तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोथरूड. अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व मतदारसंघात 2400 कर्मचाऱ्यांची नेमणूक. प्रशिक्षणाला गैरहजर राहून दांडी मारणाऱ्या 103 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. शिंदेच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर. दिंडोशी मधून संजय निरुपम यांना उमेदवारी जाहीर, तर सुनील प्रभू विरुद्ध संजय निरुपम होणार लढत. मनसे उमेदवार अमित ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार. माही मतदारसंघातून अमित ठाकरे आज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. परळीमध्ये होणार तिरंगी लढा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा, तर मनसेकडून संदीप देशपांडे रिंगणात. ठाकरे युतीत सोबत राहिले असते तर शिंदे फुटले नसते. निवडणुकीनंतर फडणवीस आणि ठाकरेंची भेट होऊ शकते. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंचं मोठं भाग्य. अणुशक्तीनगरमधून सना मलिक विरुद्ध फहाद अहमद यांच्यात होणार लढत. अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात तिढा अखेर सुटला. शिंदेच्या शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर. दिल्लीतील यमुना नदी दूषित. कालिंदी कुंजमधील यमुना नदीवर विषारी फेस, तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. रेल्वे प्रवाशांचा क्यू आर कोडला उत्स्फूर्त प्रतिसाद. 50 दिवसात 3 कोटींची तिकीट विक्री. विरार बोळींजमधील रिक्त 2000 घरांची लवकरच विक्री होणार. न्यू सातारा बँकेच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यात घरं विकली जाणार. C295 विमानाची लवकरच भारतामध्ये निर्मिती होणार. पहिलं विमान सप्टेंबर 2026 पर्यंत तयार होण्याची शक्यता. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत एरोस्पेस इकोसिस्टीमला चालना. दिवसभरात 50 विमानांना धमक्या. सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनंतरही अफवांचे पेव. 14 दिवसात 350 पेक्षा जास्त विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवा. हिंगोली शहरातील रेल्वे उड्डाणपुलांची रुंदी कमी असल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास. उड्डाणपुलाची रुंदी वाढवण्याची रेल्वे प्रशासनाकडे मागणी. हैदराबादमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग. आगीमध्ये 8 वाहनं आणि 1 रेस्टॉरंट पूर्णपणे जळून खाक. मुंबईतील नामांकित बॅस्टियन रेस्टॉरंटच्या कार पार्किंगमधून BMW Z4 गाडीची चोरी. तब्बल 80 लाखांची कार क्षणात झाली चोरी. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.